नमस्कार मित्रांनो, भन्नाड इन्फो यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे व्यावसायिक नोकरदार गावाकडे आले आहेत। गावातही सध्या शेतातली कामं संपल्यामुळे पोरं मोहळ काढण्यासाठी बिझी आहेत, म्हणजे मधमाशांची पोळी काढण्यामध्ये बिझी आहेत। तसं मोहळ काढणं ही जरा कसरतीचं काम आहे, आणि त्यामध्येच एखादी माशी तोंडावर डसली 2-4 दिवस तरी तोंड कुणाला दाखवण्यासारखं राहत नाही, त्यामुळे मोहळ काढायचं काम सबुरीनं करावं लागतं। सध्या आटपाडी तालुक्यात डाळिंबाचं क्षेत्र वाढले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मधमाशांची पोळी दिसून येतात, आणि त्यामध्ये मधही चांगला दिसून येतो। गावाकडे मधाच्या पोळ्यातून काढलेला मध नैसर्गिकदृष्ट्या अतिशय शुद्ध असतो, त्या मधावर कोणतीही प्रक्रिया न करता आपण तो खाऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आहे आमच्या शेतामध्ये, आणि आजचा प्लॅन आहे मधमाशांचा मध काढायचा। आणि अशा प्रकारे मी, माझा भाऊ, आमच्यातला एक कामगार आहे, असे आम्ही सगळेजण मिळून मध काढण्यासाठी निघालो आहे। बघा, अशा प्रकारे अलगद मध काढलेल्या माऊलीने धुवारा केल्यामुळे अक्षरशः आला त्रास काहीच नाही। हात थोडा खाली घ्या माऊली, अजून खाली घ्या। ओके, या। असा शुद्ध मध शास्त्रीय अहिंसक पद्धतीनुसार मधमाशांना न मारता पोळ्यातून काढलेला असावा। अशा पद्धतीत पोळ्यातील फक्त मध साठवलेल्या भागातून जितका हवा असेल तितका मध कांदा कापून घेतला जातो। उरलेले पोळी जसेच्या तसे ठेवले जाते। अशा पद्धतीनं पोळ्यामधील मधमाशा, पिल्ल, अंडी यांना कोणत्याही प्रकारचा धोका होत नसतो। मित्रांनो, तुम्हाला आमचा हा भन्नाट व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। आणि मित्रांनो, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये आपण भन्नाट इन्फो यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं। आज या यूट्यूब चॅनलने 30,000 सबस्क्रिप्शनचा टप्पा पार केलेला आहे, त्याबद्दल सर्व मायबाप प्रेक्षकांचं मनापासून आभार।